सरकार बोलेगा।
तुम्ही आज आंदोलन करतायत, काय मागणी आहे, काय भूमिका आहे? खासदारने एक वेगळी भूमिका घेतली का आम्ही दुकान सोडून काय भूमिका निषेधार्थ असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील किराणा शॉपमध्ये सुपर शॉपमध्ये त्या ठिकाणी वाईन विकल्या जाईल. वाईन विकणे हा एक दारूच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा अल्कोहोल असतं, ते काय एनर्जी ड्रिंक नाही आहे. तर आपण हे बघायचं, लहानपणापासून लोकांपर्यंत वाईन पोहोचवायची, लोकांपर्यंत दारू पोहोचवायची, लोकांपर्यंत विस्की पोहोचवायची, बिअर पोहोचवायची ही सुरुवात आहे. म्हणजे या सगळ्यांना असं वाटतं की भारतातील तरुण महाराष्ट्र तरुण हे सारे व्हायला पाहिजे, प्रभारी व्हायला पाहिजे. म्हणजे आमचं म्हणणं असं आहे की या लोकांना जाणून बुजून या आपल्या नवीन पिढीला व्यसनाधीन बनवायचं आहे, अशी आमची या ठिकाणी मागणी आहे की ह्या हे सर्व जे काय वाईन बार ते सुरू करायचं म्हणताय ते रद्द झालं पाहिजे. आणि रद्द नाही केलं तर आम्ही या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडू. आणि ज्या ज्या ठिकाणी जे असे आंदोलन असे वाईन बार जे सुरू होतील, किराणा शॉपमध्ये सुरू होतील, सुपर शॉपिंगमध्ये सुरू होतील, हॉलमध्ये सुरू होतील, आणि आम्ही ते खोलू देणार नाही. आणि खोलले तर आम्ही ते 100% खोलले राहणार. नाव सांग. देखिए, एक तरफ संविधान का हवाला देकर महाराष्ट्र सरकार पूरे महाराष्ट्र में वाइन शॉप खोलने के लिए लोगों को परवाने दे रही है. हमारा सीधा मानना यह है कि इस वक्त महाराष्ट्र के युवक को रोजगार की ज़रूरत है, उनको शिक्षा की ज़रूरत है, लेकिन ये महाराष्ट्र सरकार नौजवान नस्ल को, नई पीढ़ी को शराब नोशी की तरफ ले जा रही है. लिहाजा अगर महाराष्ट्र सरकार ये फैसला अपना वापस नहीं लेगी तो मजलिस इत्तेहादुल्मुस्लिमीन पूरे महाराष्ट्र में जहाँ जहाँ वाइन शॉप खोली जाएगी, सुपर मार्केट में, बड़े किराना शॉप में या मॉल में, कौन कॉन्ट्रैक्ट को हम खोलेंगे, ये हमारा सीधा जवाब है महाराष्ट्र सरकार को. इसलिए कि खासदार इम्तियाज जलील साहब ने अपने तमाम कार्यकर्ताओं को यह आदेश दिया है कि इस वक्त महाराष्ट्र सरकार के ये गलत फैसले को हम किसी भी हाल में कबूल नहीं करेंगे.